श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुम 90.8 FM आवाज वाशिम की आणि पाहत आहात रेडिओ वत्सगुमचे युट्यूब चॅनल. विशेष आज एका खास विषयावर आपण चर्चा करणार आहोत. खास पाहुणे आपल्या सोबत आहेत आणि सध्या आपण पाहतोय की सध्या मौसम जे आहे, हवामान जे आहे ते दिवसेंदिवस खूप वेगळ्या पद्धतीने बदलत आहे आणि याचा परिणाम आपल्या कास्तकारांवर म्हणजेच शेतकऱ्यांवर खूप जास्त प्रमाणात होतो. त्यांचं खूप सारं नुकसान होऊ शकते आणि हे नुकसान पासून वाचण्यासाठी हवामान सेवा कशा पद्धतीने काम करते याविषयी सखोल चर्चा आपण आज करणार आहोत. आणि यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम या ठिकाणावरून श्री SM बोदळे सर आपल्या सोबत आहेत, जे आहेत कृषी हवामान निरीक्षक जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथून. आणि सरांची ही पोस्ट आहे, ते सध्या निरीक्षक म्हणून जिल्हा कृषी निरीक्षक हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र वाशिम या ठिकाणी कार्यरत आहेत. तर त्यांच्यासोबत आपण सखोल चर्चा करणार आहोत. सर खूप खूप स्वागत आहे, नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम तर या संदर्भात ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हवामान सेवा आणि या सेवेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना जागृत करणं खूप महत्वाचं आहे, तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारेल की या सेवेची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे? ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे 5 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झालेली. अच्छा, 2019 पासून सुरू झालेला आहे. अच्छा, तर सर याचबरोबर मला हे पण विचारावं असं वाटेल की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हवामान याविषयी शेतकऱ्यांना जागृत करणं खूप महत्वाचं आहे, कारण खूप नुकसान आपण सध्या पाहतोय की झालेलं आहे कास्तकरांचं, तर जिल्हा कृषी हवामान केंद्र जे आहे, कृषी विज्ञान केंद्र करण्याचे काम नेमकं कशा पद्धतीने चालतं? भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय नवी दिल्लीच्या भारत मौसम विज्ञान विभाग IMD व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र करडाद्वारे हा प्रकल्प राबविला जात आहे. अच्छा, या प्रकल्पामध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून आम्हाला मंगळवार व शुक्रवार दोन दिवस पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज मिळतो. अच्छा, तो हवामानाचा अंदाज मिळाल्यानंतर कृषी विज्ञान केंद्र करडाचे सर्व शास्त्रज्ञ यांचे मोलाचे योगदान यामध्ये आहे, जे की आपल्या आपापल्या विषयामध्ये एक्सपर्ट आहेत, त्या विषयाचा सल्ला आपल्याला ते 5 दिवसासाठी देत असतात. अच्छा, यामध्ये आमचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉक्टर RL काळेसाहेब, आमचे नोडल अधिकारी श्री TS देशमुख सर, आमचे श्री RA नितनवरे विषय विशेषज्ञ कृषी हवामान, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र वाशिम, तसेच मी स्वतः SM बोदळे कृषी हवामान निरीक्षक, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे यांची एक सभा होऊन या सभेमध्ये पुढील 5 दिवसात शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे, पिका संदर्भात कोणते नियोजन केले पाहिजे याचा सल्ला आम्ही मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसातून देत असतो. अच्छा, अशा पद्धतीने याचं काम चालत राहतं आपल्या करड्या या ठिकाणावरून. सर, या सेवेअंतर्गत आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या सेवेविषयी अवगत करवता? शेतकऱ्यांना प्राथमिक गरज आहे स्थानिक हवामानाचा अंदाज. जी, या हवामान अंदाज आधारित कृषी सल्ला भारत मौसम विज्ञान विभागाद्वारे जिल्हा स्तरावरील हवामान केंद्र स्थापन करून त्यामध्ये आठवड्यातील पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज, यामध्ये पाऊस असेल, तापमान असेल कमाल किमान तापमान, हवेचा वेग, हवेची दिशा व आर्द्रता, या सर्व ढगाळपणा, या सर्व विषयाचा 5 दिवसाचा अंदाज आम्ही वर्तवित असतो. आणि हा अंदाज वर्तवून आम्ही शेतकऱ्यांचे तालुका निहाय ग्रुप केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप, त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही त्याच दिवशी दुपारी 2 ते 3 दरम्यान हा जो मेसेज आहे, जो हवामानाचा अंदाज आहे, त्याच्यासोबत आधारित 5 दिवसाचा कृषी सल्ला आम्ही सर्क्युलेट करत असतो. अच्छा, म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. यामध्ये आम्ही जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यानी हा ग्रुप असून याच्यामध्ये आम्ही 13,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. क्या बात आहे, म्हणजे हे जे मला हेच विचारायचं होतं की कशा पद्धतीने आपलं जे हे कार्यक्षेत्र आहे ते कुठपर्यंत आहे? पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यानी हा ग्रुप आहे. अच्छा, आणि त्यामध्ये आपण 13,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. अच्छा, यामध्ये आपल्याला मोहल्लाचं सहकार्य मिळते, ते म्हणजे कृषी विभाग, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक जी, आत्माचे ब्लॉक BTM जी, तसेच विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक किंवा CO जी, आमचे काही कृषी हवामान मित्र जी, काही कृषी सखी. अच्छा, आणि शेतकरी यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा मेसेज सर्क्युलेट होत असतो आणि याचा खूप चांगला परिणाम होत आहे आणि तसेच लोकांची आम्हाला प्रतिक्रिया सुद्धा मिळत आहे. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचतो तर त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आता आपल्या सध्याकडे गारपीट झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी, तर याविषयी सुद्धा अवगत केलेलं असेल? आपण
या 18 ते 21 दरम्यान गारपीट आणि पाऊस अवकाळी पाऊस होईल हे 4 दिवस आधीच सांगितलं होतं या महिन्यात. तसेच मागील फेब्रुवारी महिन्यात 18 तारखेला रात्री जो पाऊस झाला तो सुद्धा आपला अंदाज 4 दिवस आधी आपण सांगितला होता. याचे फीडबॅक सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. आम्ही लोकांना सांगतो की व्हॉट्सअपद्वारे जर तुम्हाला आमचा अंदाज मिळतो तर त्यांचे व्हिडिओ काढून तुम्ही आम्हाला पाठवा. गारपीट जर झाली तर आम्हाला शेलू बाजार मधून तिकडे तिवळी मधून मालेगाव तालुक्यातून बरेच व्हिडिओ आले शेतकऱ्यांचे सर गारपीट तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाली व्हायला पाहिजेत नाही पण तुम्ही सांगितलेला अंदाज अचूक ठरला. हा अंदाज जो आहे भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या मार्फत आपल्याला मिळतो तो आपण खाली सर्क्युलेट करत असतो. क्या बात है. म्हणजे सध्या जे काही गारपीट झालेला आहे याच्यामधून पण शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचला होता काही दिवसापूर्वी आणि त्यामुळे बरेचसे शेतकरी याच्यामधून वाचलेले आहेत. सर याचबरोबर मला हे पण विचारायचं की या सेवेचा जो प्रचार आणि प्रसार आहे जसं तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता तर या अगोदर कशा पद्धतीने तुम्ही कोणते प्लॅटफॉर्म वापरले की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही सेवेची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही हे सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केले जे फेसबुक आहे FM रेडिओ आमचे करडा येथून सुद्धा आम्ही याची माहिती देत असतो. वर्तमानपत्र सुद्धा पत्रातून देत असतो किंवा काही लोक प्रत्यक्ष आम्हाला फोन करून सुद्धा विचारत असतात आमचे SMS किंवा मी आमचे नोडल अधिकारी की याचे या 5 दिवसात हवामानाचा अंदाज कसा राहील. काढणी कापणीच्या वेळेस जे नुकसान होते ते त्यामुळे टाळता येते. नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा मेल येत असतात तुमचे आणि ते सुद्धा रेडिओ वाचकांवरून सुद्धा ऐकायला मिळतात आपल्या शेतकऱ्यांना. धन्यवाद जी. याचबरोबर सर या सेवेचा जे लाभ आहे म्हणजे जे शेतकरी याचा लाभ घेतात तर या शेतकऱ्यांना काही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं का आणि जर करावं लागत असेल तर ते कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात शेतकरी या सेवेचा लाभ घेण्यासाठी. जिल्हा आपल्या वाशिम जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातला शेतकरी याचं रजिस्ट्रेशन करू शकते. अच्छा. त्यासाठी थोडी शॉर्ट अशी प्रोसेस अशी आहे की मी माझा नंबर देईल जी 99 70 42 83 21. परत एकदा रिपीट करतो. बिलकुल. 99 70 42 83 21 या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांनी आपलं नाव गाव तालुका जिल्हा अशी माहिती जर व्हॉट्सअपद्वारे पाठवली तर त्या शेतकऱ्याला आम्ही त्या तालुक्यामध्ये ऍड करू आणि त्याला त्या तालुक्याचा पर्टिक्युलर हवामानाचा अंदाज मिळेल. जी क्या बात आहे. म्हणजे त्या पद्धतीने त्यांचा व्हॉट्सअप क्रमांक आपल्यापर्यंत यायला पाहिजे आणि त्यांचं कोणत्या गावामधून आहेत कोणत्या तालुक्यामधून आहे ही माहिती शेतकऱ्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे हे गरजेचं आहे. सर याचबरोबर अतिशय सुंदर ही चर्चा आपली सुरू आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना तुम्ही पहिलेच 5 दिवस अंदाज सांगितल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचतं आणि आता सध्या आपण पाहतो की हवामान अंदाज अचूक निघणं सुरू झालेला आहे. पूर्वीच्या काळात असं होत नव्हतं तर याचं काय कारण सांगता येईल. कारण असं आहे की सिस्टीम डेव्हलप झाली जी. याच्यामध्ये आधी जसं काही शास्त्रज्ञ देत असतात महाराष्ट्राचा देतात कोणी विदर्भाचा देतो नक्कीच कोणी जिल्ह्याचा देतो आपण तालुक्याने अंदाज देत असतो आणि तो तालुक्याने अचूक ठरत आहे. आमच्या मते जवळपास 85-90% हवामानाचा अंदाज खरा ठरत आहे. क्या बात आहे. नक्कीच 90% जो अंदाज आहे तो खरा ठरतोय आणि नक्कीच बऱ्याच वेळेस आम्हाला सुद्धा फोन येतात एखाद्या ठिकाणी जर शेतकऱ्यांचं काही होत असेल म्हणजे काढणी सुरू असेल किंवा कापणी सुरू असेल तर अशा वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात की सर हवामानाचा अंदाज आम्हाला कळवा. तर रेडिओ अच्छगुमच्या माध्यमातून आपण ते घेत असतो. याचबरोबर सर आता खूप सुंदर माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि या सेवेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं कारण सध्या हवामान वेगवेगळ्या पद्धतीने आपण बदलताना पाहत आहोत. तर या सेवेत आणखीन जसं या संदर्भात जर जाता जाता या कार्यक्रमातून आपल्याला अजून विशेष माहिती जी आहे जी आपल्या श्रोत्यांना आपण सांगू इच्छिता अशी काय आहे. याच्यामध्ये जर कुणाला वाटत असेल की रजिस्ट्रेशन करताना माझा मोबाईल नंबर न देता ही माहिती मला मिळाली पाहिजे. अच्छा. त्यासाठी सुद्धा भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या माध्यमातून एक ऍप डेव्हलप केलेला आहे. अच्छा. प्ले स्टोर वर ऍप आहे. अच्छा. ऍपचं नाव आहे मेघदूत म्हणजे मेघाचा दूत. बिलकुल. मेघाची संदेश घेऊन आपल्यापर्यंत पोहोचू शकतो असं एक ऍप आहे. ते ऍप जर आपण डाऊनलोड केलं तर माझा जो संदेश तुम्हाला मेलवर मिळतो तोच संदेश त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी डेव्हलप होत असतो. क्या बात आहे. म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कुठलाही मेसेज फेसबुक या कुठेही तुम्ही जर नाही बघू शकले तर सध्या ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि प्ले स्टोअरवरती एक ऍप आहे ज्याचं नाव आहे मेघदूत आणि तो मेघदूत जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला तर तिथून सुद्धा तुम्हाला हवामानाचा अंदाज सर्व भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी मराठी हिंदी तामिळ प्रत्येक भाषा म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेमध्ये अवेलेबल आहे. क्या बात आहे. म्हणजे सर्व जी सुविधा आहे हवामान अंदाजाची ती प्रत्येकाला मिळू शकते सहज मिळू शकते. याच्यानंतर आणखी एक ऍप आहे आमची. अच्छा. ती ऍप आहे दामिनी. दामिनी ऍप अशी आहे की जर तुम्हाला विजेचा कडकडाटाचा अंदाज 20 मिनिट आधी 20 किलोमीटरच्या परिघामध्ये विजेचा कडकडाट होईल असा एक अंदाज देणारी एक ऍप आहे आमची दामिनी. अच्छा. ती जर तुम्ही डाऊनलोड करून घेतली तर तुम्हाला 20 किलोमीटरच्या परिघामध्ये विजेचा कडकडाट जास्त होत आहे का हे पण तुम्हाला 20 मिनिट आधी कळेल आणि तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाऊ शकाल. जीवितहानी होणार नाही
आणि जनावरांची किंवा जे काही नुकसान होणाऱ्या विजेपासून ते तुम्ही टाळू शकता. ही सुद्धा एक ॲप शेतकऱ्यांनी डाउनलोड करावी, वापर करावा आणि त्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो. नक्कीच सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे की आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोन तर आहे पण ही जी टेक्नॉलॉजी आहे ही त्यांना माहीत नाही आहे, तर ही माहिती करून घेणे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होतो, जनावरांचा मृत्यू होतो, तर हे टाळण्यासाठी सुद्धा सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की प्ले स्टोअरवर दामिनी ऍप आहे, तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याचा वापर करा. आपल्याला जितकी माहिती आपण अवगत करून घेतली तितकी कमीच आहे, पण सरांनी ज्या पद्धतीने आज आपल्या स्टुडिओला येऊन अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. भविष्यामध्ये आमचं असं नियोजन आहे की आमच्या इथे हे जे 2019 5 फेब्रुवारी 2019 पासून जिल्हा कृषी हवामान केंद्र सुरू झालं, याच्यामध्ये आजपर्यंत काही इन्स्ट्रुमेंट नव्हते, पण आता ऑटोमॅटिक स्वयंचलित हवामान केंद्र सुरू होणार आहे त्या 8 ते 10 दिवसात. अच्छा, स्वयंचलितला. अच्छा, आणि त्याचा सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना आम्ही फायदा देऊच. त्याच्यासोबत आमचा एक असा मानस आहे, आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय अंतरावजी देशमुख साहेब यांचा मानस आहे की तुम्ही 13,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचले, वाशिम जिल्ह्यामध्ये 600-650 गाव आहेत, त्या गावात कसे पोहोचाल. तर आमचं असं एक नियोजन आहे की प्रत्येक गावात ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतला आता कनेक्ट आहे इंटरनेट, आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला नेट ईमेलद्वारे हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माझी भविष्यातली कल्पना आहे. ती कल्पना जर पूर्ण झाली तर आम्ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचू आणि शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होईल. क्या बात है सर, नक्कीच. म्हणजे भविष्याची जी काही योजना आहे ती सुद्धा तुम्ही सांगितलेली आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जर आपण पोहोचलो तर प्रत्येक कास्तकऱ्यापर्यंत आपण सहज पोहोचणार आहोत. तर सर, आज आपण आपला वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात, बरीचशी माहिती हवामान या सेवेसंदर्भात आम्हाला सांगितली, आपल्या श्रोत्यांपर्यंत ती पोहोचली. तर परत पुनश्च एकदा रेडिओ वत्सगुण परिवाराकडून आपले खूप खूप धन्यवाद.